नमस्कार मित्रांनो, पन्हाळा किल्ल्याच्या चौथ्या भागात मी आपलं मनापासून स्वागत करतो। नरवीर शिवा काशीद ह्यांच्या प्रेरणादायी पुतळ्याच्या दर्शनाने आपण या चौथ्या भागाची सुरुवात करूया। आपल्या पन्हाळा किल्ल्याच्या स्थलदर्शनामधलं पुढचं वास्तुवैभव हे तुम्हाला येथे दिसत आहे। हे आहे नरवीर शिवा काशीद ह्यांच्या पुतळ्याचं ठिकाण। पन्हाळा किल्ल्याच्या जिथे आपण प्रवेश करतो, जिथे आपल्याकडनं पथकर वसूल केला जातो, तेथेच प्रवेशाच्या बाजूला सदोबा तळ्याच्या समोरच्या बाजूला विरुद्ध दिशेने शिवा काशीद ह्यांचा आपण पुतळा पाहू शकतो। नरवीर शिवा काशीद ह्यांचा हा पुतळा अतिशय सुंदरतेने दाखवण्यात आला असून त्यांनी विटा नावाचे शस्त्र हातात धारण केलेलं आहे। विटा हे भाल्याचाच उपप्रकार असून त्याला दोरीने बांधून ठेवण्यात आलेले असतं, त्यामुळे भाला फेक करून शत्रूचा वेध घेतल्यावर त्याला जोडलेल्या दोरीने तो परत खेचून घेता येतो। असं हे खास आगळं वेगळं शस्त्र शिवा काशीद यांनी आपल्या हातामध्ये धारण केल्याचा देखावा ह्या पुतळ्यामधून मांडण्यात आलेला आहे। मित्रांनो, आपण पन्हाळगड किल्ल्याच्या ह्या मालिकेमध्ये पन्हाळगडाच्या पूर्वेला असलेलं पराशराश्रम, पराशर मुनींची गुंफा, त्याच्या पलीकडे असलेलं रेडिओ केंद्र, कालीबुरुज असं पूर्व दिशेचं संपूर्ण स्थलदर्शन केलं। आता परत आपण ह्या चौथ्या भागाची सुरुवात नरवीर शिवा काशीद यांच्या पुतळ्यापाशी करून किल्ल्याचं स्थळदर्शन पुढे सुरू ठेवत आहोत। आम्ही प्रत्यक्षात फिरताना किल्ल्याच्या पश्चिम दिशेला असणाऱ्या तीन दरवाजा, अंधारबाव आणि तटबंदीतील इतर वास्तुवैभव पाहत पाहत पश्चिमेच्या टोकाला असलेला पुसाटे बुरुजापाशी पोहोचलो। पण प्रत्यक्षात मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगण्यासाठी मी आत्तापुरता आमचा फिरण्याचा जो मार्ग होता तो बदलून पहिल्याप्रथम तुम्हाला पुसाटी बुरुज आणि राजदिंडी दाखवत आहे, जेणेकरून तुम्हाला त्या ऐतिहासिक अशी जी भव्य घटना घडून गेली त्या घटनेचं महत्त्व भौगोलिकरित्या नीट समजावं आणि पन्हाळा किल्ल्यावर कुठली घटना नक्की कुठे घडली ते देखील समजून यावं म्हणून आम्ही आमच्या फिरण्याचा मार्ग न दाखवता पहिल्यांदा ह्या दोन स्थलदर्शन इतिहासाच्या मांडणीसह तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करणार आहोत। चाणाक्ष शिवाजी महाराजांनी ह्या कठीण परिस्थितीमधून सुद्धा मार्ग काढायचं ठरवलं व पलायनाची योजना तयार झाली। गडाच्या शिबंदीमधील निवडक मावळे व काही धाडसी गुप्तहेर यांनी एक कठीण जबाबदारी घेतली। त्यांनी पन्हाळ्याच्या घेऱ्यामध्ये असणाऱ्या जोहारच्या वेढ्यामधील चौकी पहाऱ्यात काही फटी मोकळ्या जागा आहेत का हे पाहण्याचे ठरवले। हे म्हणजे मगरीच्या जबड्यात शिरून तिच्या दातात काही फटी आहेत का हे शोधण्या इतकं कठीण काम होतं। काही इतिहासतज्ज्ञांच्या मते शिवा काशीदांनी देखील ह्या कामात मोलाची मदत केली, त्यामुळे वेढ्यातील एक नाजूक फट ह्या गुप्तहेरांना बरोबर सापडली। हे महत्त्वाचे काम झाल्यामुळे शिवाजी महाराजांनी योजनेचा पुढचा भाग म्हणून गडावरून आपले वकील गंगाधरपंत ह्यास जोहरच्या छावणीत तहाच्या बोलण्यासाठी पाठवले। सिद्धी जोहरसमोर ह्या गंगाधरपंतांनी आपल्या गोड वाणीने शिवाजी महाराजांच्या पूर्ण शरणागतीची माहिती अत्यंत खुलवून सादर केली। तिसऱ्या दिवशी महाराज निशस्त्र छावणीत भेटीस येतील असे सांगितले। ह्यांचे बोलणेच इतके गोड होते की जोहरला मनापासून आनंद झाला, त्याने तहाची मंजुरी दिली। छावणीमध्ये बातमी पसरली, विजापुरी फौज सुस्त झाली। हीच संधी साधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या योजनेप्रमाणे गुप्तहेरांनी शोधलेल्या पहाऱ्यातील फटीमधनं पसार होण्याचे ठरले। दिनांक 12 जुलै 1660 आषाढ पौर्णिमा गुरुवार रात्री सुमारे 10 वाजता पन्हाळ्यावरून निसटायचा बेत सिद्ध झाला। शिवाजी महाराजांनी पन्हाळ्याची जबाबदारी किल्लेदार त्र्यंबक भास्कर ह्याच्याकडे दिली। गडाच्या एकूण 6000 फौजेपैकी 600 निष्ठावंत कडव्या अशा बांदल देशमुखांच्या फौजेची तुकडी पलायनाच्या कामी निवडली। फौजेचे प्रमुख हे बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजीप्रभू देशपांडे होते। बांदल देशमुखांचे हे दोघे कुलकर्णी म्हणजेच दिवाण होते व इतर बांदल देशमुखांचे मावळे देखील होते। ह्यांच्यासोबत येथील पन्हाळ्याच्या परिसरातले महत्त्वाचे असे स्थानिक असणारे शिवा काशीद देखील होते। मावळ भागातील असल्याने या सर्वांना डोंगरात पळायचा सराव होता। प्रचंड पावसाची सवय होती, चिखल धुके ह्यातून प्रवासाची सवय होती, त्यामुळे
ही तुकडी शिवाजी महाराजांनी आपल्या सोबत घेतली, जेणेकरून पन्हाळगडापासून विशाळगडापर्यंतचा अत्यंत दूरचा रस्ता नसलेल्या घनदाट जंगलातल्या व ओढ्यातल्या डोंगरातल्या खडतर प्रवासांची प्रवासाच्या मध्ये ह्या सर्व लोकांना अजिबात त्रास न व्हावा, कारण का हे त्यांच्यासाठी एकदम सामान्य काम होतं. इतर कोणाला घेतलं असतं तर त्यांच्या पलायनाचा वेग कमी पडला असता. ह्याचमुळे पन्हाळ्याचा सिद्धी जोहरचा वेढा फोडून यशस्वी रीतीने शिवाजी महाराज विशाळगडाच्या दिशेला रवाना झाले. पुढे ह्याच पराक्रमाच्या प्रवासामध्ये घोडखिंडीचा पराक्रमी लढा झाला व बांदलसेना त्यात अमर झाली. ते अनामवीर सूर्यमंडळ भेदून स्वर्गलोकी गेले. मराठ्यांची कीर्ती त्रिखंडात गाजली. पुढे शिवाजी महाराज विशाळगडाला पोहोचले व तेथून राजगडावर गेले. येथे विजापूरच्या बादशाला ही खबर समजली. त्याने अपयशाचे सर्व खापर सिद्धी जोहरवर फोडले. त्याच्यावर शिवाजी महाराजांकडनं लाच घेतल्याचा घाणेरडा आरोप झाला. 17 ऑगस्ट 1660 रोजी विजापूरचा बादशाह स्वतः विजापुरातनं पन्हाळ्याच्या रोखाने स्वारीवर निघाला. 22 सप्टेंबर 1660 रोजी मोगल व आदिलशाह अशा दोन दोन आघाड्यांवर लढणे कठीण असल्याचे जाणवल्याने शिवाजी महाराजांनी त्र्यंबक भास्करांना पन्हाळा सिद्धीच्या ताब्यात देण्याचा हुकूम केला व पन्हाळा परत आदिलशाही ताब्यात गेला. सिद्धी जोहर मात्र बादशाहच्या नजरेतनं कायमचा उतरला. पुढे त्याच्यावर विषप्रयोग करून त्याला कर्नूळ या त्याच्या मूळ गावी ठार मारण्यात आले. ह्यानंतर सुमारे 13 वर्ष पन्हाळगड किल्ला आदिलशाही ताब्यात राहिला. पन्हाळ्याच्या प्रदीर्घ वेढ्याचे संकट आणि त्याच्यानंतर घोडखिंडीचा पराक्रमी लढा अशा एकामागोमाग एक येणाऱ्या संकटातनं छत्रपती शिवाजी महाराज निभावून गेले. त्याच्याच पुढे शिवाजी महाराजांना स्वस्थता मिळाली का? तर नाही. कारण पुण्याच्या बाजूला शाहिस्तेखानाची मुघली स्वारी झालेली, त्यामुळे शिवाजी महाराजांनी ते संकट निवारण्यासाठी पुण्याच्या बाजूला घोडदौड सुरू केली. सुमारे 2 ते 3 वर्ष येथे प्रचंड लढायातच गेली. त्याचमुळे शेवटी शाहिस्तेखानाला पळवून लावण्यासाठी लाल महालात शिवाजी महाराजांनी सर्जिकल स्ट्राईकच केला. त्याच्यापुढे शाहिस्ताखानाने 3-4 वर्ष स्वराज्याची नासाडी केली. ते नुकसान भरून काढण्यासाठी मोगलांची आर्थिक राजधानी सुरत येथे छत्रपती शिवाजी महाराजांनी मोठा हमला केला आणि सुरतेची लूट केली. त्यामुळे मोगल बादशाह औरंगजेब प्रचंड चिडला आणि त्याने मोगलांचा सर्वात कसलेला सेनापती मिर्झा राजा जयसिंग याची रवानगी स्वराज्यावर स्वारी करता केली. अफाट मोगली सैन्याच्या लोंढ्यापुढे महाराजांनी 2 पावले माघार घ्यायचे ठरवले. मिर्झा राजा जयसिंगसोबत तह झाला आणि या तहानुसार शिवाजी महाराजांना स्वराज्यातले 23 किल्ले मुघलांना द्यावे लागले. त्याचबरोबर मुघलांचे पुढचे आक्रमण विजापूर सल्तनतीवर होणार होते. त्यात मराठी फौजा मोगलांच्या बरोबर राहतील असाही करार झाला. त्यामुळे मोगली फौजा विजापूरकरांवर निघाल्या. त्यात छत्रपती शिवाजी महाराज देखील होते. पण ह्यात मात्र शिवाजी महाराजांचा राजकीय गनिमी कावा होता. मोगलांच्या विजापूर मोहिमेत पन्हाळगड ताब्यात घ्याव्या ह्या उद्देशाने जयसिंगाच्या परवानगीने महाराजांनी पन्हाळ्याकडे कूच केले. नेताजी पालकराला पण पन्हाळ्यावर पोहोचण्याचा निरोप दिला होता. पौषवद्य षष्ठी 16 जानेवारी 1666 2 ते 2500 मराठा फौजेनिशी स्वतः शिवाजी महाराजांनी पन्हाळ्यावर अचानक छापा घातला. पण किल्ल्यातली विजापुरी फौज मात्र सावध होती. विजापुरी फौजेने किल्ल्यातनं तगडा प्रतिकार केला. पहिल्याच हमल्यात सुमारे 1000 मावळे वीरगतीला प्राप्त झाले. त्यामुळे शिवाजी महाराजांना माघार घ्यावी लागली. पन्हाळा जिंकायचा प्रयत्न फुकट गेला. यावेळेला नेतोजी पालकर मात्र वेळेवर मदतीसाठी पोहोचला नाही, त्यामुळे शिवाजी महाराजांना माघार घ्यावी लागली. शिवाजी महाराजांच्या प्रत्यक्ष समोरासमोर झालेल्या अनेक लढायांमध्ये अतिशय दुर्मिळ अशा माघारीचा प्रसंग पन्हाळा किल्ल्याने त्याच्या जीवनकालामध्ये बघितलेला आहे. तर शिवाजी महाराजांनी नेतोजी पालकर याला वेळेवर का पोहोचला नाही असे विचारून नोकरीवरून काढून टाकले. मराठ्यांचं राजकारण पाहता छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकारणी गनिमिकावा ह्यामध्ये दिसतो असं काही ऐतिहासिक अभ्यासकांचं म्हणणे आहे. पण काही इतिहासकार मात्र
नेतोजी पालकरांची ही कामचुकारपणाची चूक होती म्हणून चिडूनच शिवाजी महाराजांनी खरोखरच नेताजी पालकरांना मराठ्यांच्या सेवेतनं दूर केले असं देखील सांगतात. त्यामुळे हा थोडासा विवादास्पद मुद्दा आहे. काही का असे ना, पन्हाळ्याच्या इतिहासामध्ये प्रत्यक्ष शिवाजी महाराजांनी हमला करून देखील शिवाजी महाराजांना पराभव पत्करावा लागण्याची ही नोंद इतिहासाच्या दफ्तरी मात्र कायमसाठी नमूद झाली. अशा रीतीने इतिहास काळातील ही नोंद तपासून आपण परत एकदा वर्तमान काळात येऊया. आता पन्हाळा किल्ल्याच्या पुढील स्थळ दर्शनासाठी आम्ही पन्हाळा किल्ल्याच्या सर्वात पश्चिमेला असणाऱ्या पुसाटी बुरुजाच्या दर्शनाकरता जात आहोत. येथून चालत जातानाच जेव्हा आपण मुख्य रस्त्यावरून येथे येत असतो, येथे आपल्याला एक विस्तृत सपाट मैदानावर काही ऐतिहासिक इमारतींचे अवशेष दिसतात. हे पन्हाळा किल्ल्यावरील ईदगाहची जागा आहे. प्राचीन काळापासून मुसलमान सैनिकांच्या नमाज अदा करण्यासाठी येथे स्थान निश्चिती करण्यात आलेली आहे. ही जागा आपण नकाशात येथे पाहू शकतो. ह्या जागेच्याच पाठी एक प्रचंड मोठा पाणी साठवण्याचा तलाव देखील आपल्याला पाहता येऊ शकतो. ह्या ठिकाणाच्या अगदी थोड्याच पुढे पन्हाळ्याच्या नवीनतम महत्त्वाच्या ठिकाणांपैकी एक म्हणजे आता आपण पाहत असलेला कोल्हापूर विद्यापीठाच्या अवकाश संशोधन केंद्राचा हा मनोरा आहे. ह्या केंद्रातून प्रथमत 19 जानेवारी 2016 साली अवकाश निरीक्षण करण्याची सुरुवात झाली. या केंद्रात ग्रहताऱ्यांच्या निरीक्षणासाठी C+5 सेलेट्रॉन दुर्बीण उपलब्ध आहे. त्याचसोबत इस्रोच्या इंडियन रिजनल नेव्हिगेशन सॅटेलाईट सिस्टीम ह्या कार्यक्रमाअंतर्गत एक रिसिव्हर यंत्रणा मनोऱ्यावर स्थापित करण्यात आलेली आहे. पन्हाळ्याची ही आधुनिकतम खूण पाहून पुढे जात असताना आपल्याला पश्चिमेची पन्हाळ्याची तटबंदी दिसू लागते. या पन्हाळ्याच्या उद्ध्वस्त तटबंदीतील मोडक्या जिन्यांचे अवशेष आपण येथे पाहू शकतो. येथून थोडेसेच पुढे चालत गेले की आपल्याला विविध फलक दिसतात. या फलकांचे निरीक्षण केले की आपल्याला समजून येते की ह्याच ठिकाणाहून हल्लीच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील हे जे पन्हाळ्याच्या मगरमिठीतनं बाहेर पडण्याचा अजरामर प्रसंग घडून गेला त्याची आठवण जागृत करण्यासाठी दरवर्षी 12 जुलैला येथूनच साधाडसी साहसवीर आपल्या पन्हाळगड ते विशाळगड यात्रेचा प्रारंभ करतात. ह्याच ठिकाणी आपल्याला एक उद्ध्वस्त नंदी देखील प्राचीन काळाच्या हिंस्त्रपणाच्या आणि विध्वंसाच्या खुणा दाखवत येथे आजही बसलेला दिसतो. ह्याच वाटेवरून आता आपण पुसाटी बुरुजाकडे पुढे जाणार आहोत. हीच वाट पन्हाळ्याच्या पश्चिमेच्या कोपऱ्यातील शेवटच्या बुरुजापर्यंत आपल्याला घेऊन जाते. थोडेसे अंतर पुढे चालून गेले की आपल्याला दोन्ही बाजूंनी तटबंदी निमुळती होत बुरुजाच्या दिशेने जाताना पाहायला मिळते आणि एका उद्ध्वस्त चढणीवरून आपण ह्या बुरुजाकडे प्रस्थान करतो. ह्या बुरुजाच्या पायऱ्या जवळपास नष्ट झालेल्या आहेत. कशाबशा रचून ठेवलेल्या चिऱ्यांवर फारच मुश्किलीने चढून आपण या बुरुजाच्या अत्युच्च ठिकाणी पोहोचतो आणि येथून आपल्याला फारच सुंदर नजारा दिसू लागतो. पण आपल्याला कळते की ही बुरुजाची शेवट नसून सुरुवात आहे. तर मित्रांनो, आता आपण पुसाटी बुरुजाच्या पाठच्या बुरुजावर आलेलो आहे. तुम्ही म्हणाले पाठचा बुरुज हे काय प्रकरण आहे, तर तुम्हाला दाखवतो. चला येऊया. या तुम्हाला इथे जो दिसतोय समोर तो पुसाटी बुरुजाचा मुख्य भाग आहे आणि आपण त्याच्या पाठच्या भागात आहोत. ही वेगळी रचना आपल्याला पन्हाळगड किल्ल्यावर दिसते की जिथे मुख्य जो बुरुजाचा घेरा आहे त्याला दोन प्लॅटफॉर्म म्हणजे दोन उंचवटे देण्यात आलेले आहेत. तो समोरचा आहे तो मुख्य उंचवटा जो बुरुजाचा इनर सर्कल आहे आणि हा आहे हा पाठचा उंचवटा. तुम्ही म्हणाल ही काय भानगड आहे, तर पुसाटी बुरुज म्हणजे सगळ्यात पिछाडीचा बुरुज हा पन्हाळगडाच्या पश्चिमेला असलेला सगळ्यात शेवटचा बुरुज आहे आणि त्याच्या पलीकडे जो तुम्हाला दिसतं आहे ते मसाईचं पठार आहे. छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा इथून पन्हाळगडावरून ते यशस्वी पलायन करते झाले तेव्हा त्यांनी ह्याच बुरुजाच्या बाजूने मसाई पठार जवळ केलेलं आहे आणि इथूनच ते विशाळगडाकडे गेले. तर असा हा महत्त्वाचा बुरुज छत्रपती शिवाजी महाराजांनी नंतर दुहेरी बांधून घेतला की जरी इथून परकीय सैनिकांनी आक्रमण केले आणि हा मुख्य भाग जरी बळकावला तरी त्यांना मुख्य किल्ल्यात शिरण्यापूर्वी येथे एक प्रचंड खोल असा खंदक किंवा हे पाण्याचं टाकं म्हणूनही वापरलं जावं अशी दुहेरी रचना असलेली गोष्ट आहे ती पार करायला लागायची. याचा महत्त्वाचा फायदा हा
की जेव्हा इन्वेड करणारी आक्रमण करणारी आर्मी जी आहे शत्रुसैन्य ते प्रचंड संख्येने वर आलं तरी त्यांनी हा भाग जिंकला तरी त्यांना मुख्य किल्ल्यात जायला अतिशय अरुंद बाजूने दोन मार्ग ठेवलेले आहेत. बघा तुम्ही इथून जर नीट बघितलं तर इथून केवळ दोन दोन माणसं जाऊ शकतील इतकीच जागा ठेवली आहे आणि बाकी भाग मात्र खंदक आहे. आणि ह्या उलट येथे असणारे जे आपले रक्षणकर्ते सैन्य असेल ते आक्रमणकारी सैन्याला येथून बंदुकांनी भाल्यांनी बाणांनी गोफणगुंडे म्हणजे दगडांनी अत्यंत सोप्या रीतीने गारद करत असे. अशा रीतीने पुसाटी बुरुजाची ही दुहेरी आणि अनोखी अशी रचना आहे. महाराष्ट्रातील इतर कुठल्याही किल्ल्यावर आपल्याला अशी वेगळी रचना पाहायला मिळत नाही. तर अशा रीतीने आपण हा पहिला उद्ध्वस्त बुरुजाच्या पाठचा भाग पाहून आता मगाशी दाखवल्याप्रमाणे पुसाटी बुरुजाची पुढची रचना पाहण्यासाठी ह्या निमुळत्या अरुंद जागेतनं पुढे जाऊया. जेव्हा आपण पहिल्या बुरुजाच्या पुढे येतो तेव्हा आपल्याला हा अतिशय खोल खोदून काढलेला खंदक किंवा पाण्याचं टाकं दिसतं. हे टाकं आजही प्रचंड खोल आहे. दुर्दैवाने येथे येणाऱ्या पर्यटकांनी येथे बराच कचरा केलेला आहे हे पाहून वाईट देखील वाटते. आपण जेव्हा येथून पुढे येतो तेव्हा दोन बुरुजामधल्या पटांगणामध्ये येऊन पोहोचतो. येथून पाठी वळून पाहिल्यास आपल्याला पहिल्या बुरुजाची भक्कम दगडी रचना केलेली दिसते. येथून जेव्हा आपण ह्या बुरुजाचं निरीक्षण करता करता येथे फिरू लागतो तेव्हा तटबंदीच्या लगत आपल्याला बाहेरील विस्तृत प्रदेशाचे निरीक्षण करता येतं. येथून पहिल्या बुरुजाच्या पुढे येऊन जेव्हा दुसऱ्या शेवटच्या बुरुजाच्याही आपण पुढे जातो तेव्हा आपल्याला कळतं किंवा दुसऱ्या बुरुजाच्या पुढे ह्या टोटल पुसाटी बुरुज संकुलाला चिलखती तटबंदीचं आवरण घातलेलं आहे आणि भल्या भक्कम दगडी चिऱ्यांनी ह्या तटबंदीची मजबूती करण्यात आलेली आहे. येथेच आपल्याला एक छोटीशी डोंगर सोंड मसाई पठाराला पन्हाळा किल्ल्याच्या डोंगराशी जोडलेली दिसते. ह्याच भागातनं छत्रपती शिवाजी महाराजांनी सिद्धी जोहराची मगरमिठी तोडून यशस्वी पलायन केलं होतं. आज जरी ह्या बाह्य तटबंदी म्हणजे चिलखती तटबंदी जी आहे त्याच्यावर असलेल्या चर्यांची रचना संपूर्णपणे उद्ध्वस्त झाली असली तरी अंतर्गत तटबंदीची रचना मात्र अजूनही भलीभक्कम बसाल्ट रॉकनी असल्या बनवलेल्या चिऱ्यांनी बांधून काढलेली आपल्याला दिसते. ह्या इमानी चिऱ्यांनी आजही आपली जागा न सोडता छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा वसा येथे राखलेला आहे. येथून आता आपण संपूर्ण बुरुजाला गोल फेरी मारून परत एकदा मागच्या पटांगणात आलेलो आहोत. या पटांगणात आपल्याला बुरुजाच्या वर जाण्यासाठी पायऱ्या दिसतात. आपण येथून जेव्हा वर येतो तेव्हा आपल्याला दिसून येतं की दुसऱ्या बुरुजाच्या वर जुन्या काळची दगडी फरसबंदी अजून जशी आहे तशी टिकून आहे. येथून आपल्याला पाठचा बुरुज दिसतो तिकडचा खंदक दिसतो. तेथून पन्हाळ्याच्या पाठील भागाचं संपूर्ण निरीक्षण करता येतं. त्याचप्रमाणे पुसाटी बुरुजाच्या पुढून जो विस्तृत पठारी प्रदेश दिसतो त्याच्यावरही नजर ठेवता येतं. त्याचमुळे आपल्याला पुसाटी बुरुजाची उपयुक्तता दिसून येते. येथून मसाई पठारावर पण आपल्याला लक्ष केंद्रित करून येथून जर कुठली लष्करी हालचाल होत असेल तर तेथेही लक्ष देता येतं. येथून खाली बघितलं असता आपल्याला जी चिलखती तटबंदी बांधणीची फांजी आहे ती दृष्टीस पडते. अशा रीतीने हा अतिशय मजबूत आणि भव्य स्वरूपाचा पन्हाळ्याचं वैभव असलेला पुसाटी बुरुज आपण येथे पाहत आहात. येथून जेव्हा आपण परत पाठी येतो तेव्हा पुसाटी बुरुजाच्या जवळच आपल्याला अतिशय खोल अशी ही विहीर पाहायला मिळते. या विहिरीमध्ये आतमध्ये कमानी देखील आहेत पण सध्या ह्या विहिरीकडे प्रचंड दुर्लक्ष झाल्याने या विहिरीत पाणी कमी आणि कचरा जास्ती आपल्याला पाहायला मिळतो. मी प्रेक्षकांना विनंती करीन की ही विहिरीला कठडा नसल्यामुळे जेव्हा आपण इथे निरीक्षण कराल तेव्हा अतिशय काळजीपूर्वक ह्या विहिरीच्या जवळ जा कारण कट्टा नसल्यामुळे येथून अपघात होण्याची शक्यता आपल्याला दिसू शकते.
अशा रीतीने पुसाटी बुरुजाचा हा भाग बघून झाल्यावर आता आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या दैदिप्यमान इतिहासाचे पुढचे पान उलटूया. नेतुजी पालकर शिवाजी महाराजांना सोडून विजापूर सल्तनतीकडे गेल्याचे पाहून मिर्झा राजा जयसिंग मात्र चिंतेत पडला. शिवाजी महाराजांनी हा काहीतरी नवीन गनिमी कावा रचल्याचा त्याला संशय आला. कारवारच्या फॅक्टरीच्या इंग्रजांनी देखील त्यांच्या सुरतेच्या हेड ऑफिसला लिहिलेल्या पत्रात हाच संशय व्यक्त केलेला आहे. पुढे छत्रपती शिवाजी महाराज मिर्झा राजा जयसिंगाशी झालेल्या तहाप्रमाणे आग्र्याला जाऊन त्या क्रूर कपटी औरंगजेबाला जाऊन भेटून त्याच्या मगरमिठीतून देखील सुटून आले. पुढे मोगलांची लढाया होऊन त्याच्यात कोंढणा किल्ला जिंकला गेला. मोगलांना चोपायला सुरुवात केली. मोगलांची आर्थिक राजधानी असलेली सुरत दुसऱ्यांदा लुटली. परतीच्या वेळेला साल्हेरच्या इथे प्रचंड मोठ्या लढाया झाल्या. अशा रीतीने काळ वेगाने सरकत होता. शेवटी 24 नोव्हेंबर 1672 रोजी विजापूरचा आली आदिलशाह बादशाह मरण पावला व त्याचा लहान मुलगा सिकंदर आदिलशाह गादीवर बसला. विजापूरच्या गादीवर लहानसा अनअनुभवी सिकंदर आदिलशाह आल्याची संधी साधून त्याच्या राज्याभिषेकाच्या 2 महिन्यातच महाराजांनी आदिलशाहीला तगडा झटका द्यायचे ठरवले. 6 जानेवारी 1673 रोजी अनाजीपंत सुरनिसांना रायगडावरून राजापूरला पोहोचण्याची त्यांनी आज्ञा केली व अनाजीपंतांनी पन्हाळा व परिसरात मराठा हेरांचे मायाजाल पसरवण्यास सुरुवात करून पन्हाळ्याची माहिती काढण्यास सुरुवात केली. माहिती तर मिळाली, पण हा तोलामोलाचा किल्ला घेण्यासाठी महाराजांनी कोंडाजी फरजंद या वीराला निवडले आणि ह्या वीरांनी महाराजांसाठी पन्हाळा जिंकण्याचा प्रण केला. जो पन्हाळा 35,000 फौज असलेल्या सिद्दी जोहरला जिंकता आला नव्हता. खुद्द शिवाजी महाराजांनासुद्धा ह्या पन्हाळ्याने चकवा दिला होता. तो पन्हाळा किल्ला जिंकायचा प्रण करून हिरोजी फरजंद अवघी 60 मावळ्यांची तुकडी घेऊन निघाला. त्याच्यासोबत गणाजी व मोत्याजी मामा रवळेकर देखील होते. 2 ते 2.5 महिने खपून मराठ्यांच्या हेरांनी अचूक खबरी काढल्या आणि पन्हाळ्याचा भेद केला. हमल्याची तारीख ठरली 6 मार्च 1673 मध्यरात्री. मराठ्यांच्या इतिहासातल्या गाजलेल्या सर्जिकल स्ट्राईकपैकी एक अशा सर्जिकल स्ट्राईकची सुरुवात झाली. कोंडाजी फरजंदच्या नेतृत्वाखाली हा हमला सुरू झाला. अवघे 60 मर्द मावळे घेऊन कोंडाजी मोत्याजी मामा पन्हाळ्याच्या दरीत मध्यरात्री शिरले. पन्हाळ्याचा कडा चढून तटबंदी ओलांडून मराठे आत शिरले. विजापुरी सैन्य पहाऱ्यावर पेंगत होते. आत शिरल्या शिरल्या मराठ्यांनी कर्णे आणि दुदुंबी वाजवायला सुरुवात केली. मध्यरात्री अचानक रणदुदुंबी वाजू लागल्याने आणि हर हर महादेवच्या गर्जनेमुळे विजापुरी सैन्याला मराठे प्रचंड संख्येने आले आहेत असे वाटले. मराठा पथक आणि किल्ल्याच्या फौजेत प्रचंड रणधुमाळी माजली. खुद्द किल्लेदाराला कोंडाजीने समोरासमोरच्या लढाईत ठार केला आणि विजापुरी फौजेचा धीर सुटला. ती चारही दिशांना उधळली गेली. गडाच्या पहाऱ्यावरची मेट अनाजी पंतांनी ताब्यात घेऊन ठेवलीच होती. त्यामुळे पूर्वी 35,000 फौजेनिशी 5 महिने भांडून सिद्धीला न मिळालेला गड कोंडाजी फरजंद या मर्द मराठ्याने अवघ्या 60 मावळ्यांनिशी एका रात्रीत जिंकून घेतला. 8 मार्च 1673 या दिवशी रायगडावर विजयाची खबर घेऊन जासूद पोहोचला. शिवाजी महाराजांनी स्वतःच्या हाताने जासुदाला साखर भरवून 100 होऊन बक्षीस दिले अशी सभासदाच्या बखरीत नोंद आहे. 16 मार्च 1673 या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज स्वतः पन्हाळ्याची पाहणी करण्यासाठी किल्ल्यावर दाखल झाले. कोंडाजी फरजंद, मोत्याजी मामा विचारे, गणाजी, अनाजीपंत यांनी पन्हाळगडाच्या 3 दरवाज्यात सोन्याची फुलं उधळून छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वागत केले. शिवाजी महाराज 1 एप्रिल 1673 पन्हाळा किल्ल्यातच होते. तेथेच त्यांना मिरज आणि पन्हाळ्याचा मुख्य सुभेदार बहलोल खान पठाण याच्या विजापुरी आक्रमणाची खबर मिळाली. सरनौबत प्रतापराव गुजर यांना महाराजांनी पन्हाळा किल्ल्यावरच असताना बहलोलच्या मोहिमेची जबाबदारी सोपवली आणि त्यातनंच पुढे नेसरीचं मोठं युद्ध इतिहासाला पाहायला मिळालं. हा इतिहास पाहून झाल्यावर आपण वर्तमानात येऊन पन्हाळा किल्ल्यावरील सर्वात महत्त्वाच्या ठिकाणांपैकी एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज जेथून पन्हाळा किल्ल्यातून बाहेर पडले
तो दिंडी मार्ग पाहायला जात आहोत. बुसाट्टी बुरुजाच्या विरुद्ध बाजूला चालत साधारणपणे 10-15 मिनिटाच्या अंतरावर हे अतिशय महत्त्वाचे ठिकाण आहे. सध्या हे ठिकाण वन खात्याच्या हद्दीत असल्याने त्यांनी येथे प्रवेशासाठी गेट तयार केलेले आहे. या ठिकाणी दिंडी दरवाजा असेल ह्या अपेक्षेने आपण जेव्हा जातो तेव्हा आपल्याला चक्क गाडी रस्ता दिसतो. हा रस्ता पुढे तटबंदी फोडून गडाबाहेर नेण्यात आलेला असून त्यामुळे येथल्या लहानसा दरवाजा व बुरुज नष्ट झालेले आहेत. कदाचित इंग्रजांच्या काळातच हे काम झाले असावे असा अंदाज आहे. इतिहासाची ही अक्षम्य हेळसांड पाहून येथे आलेल्या प्रत्येक इतिहासप्रेमींचे मन विचलित होते. जे नुकसान झाले ते झालेच, पण आता देखील जी एकेकाळची भक्कम तटबंदी उरली आहे ती निसर्गाच्या माऱ्यामुळे कमकुवत होत चालली आहे. पण पुरातत्व खाते मात्र येथे फारसे लक्ष देत नाही. प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराज जेथून बाहेर पडले त्याच ठिकाणी आपण आज उभे आहोत हे जाणवत असल्याने अतिशय भारावून जायला होते. 363 वर्षांपूर्वी आपल्या राजांची धारकऱ्यांची वारी ह्याच दाऱ्याने विजापूरच्या राक्षसी मगरमुठीतून सुटण्यासाठी अंधारा रात्री जोराच्या पावसात वादळ वाऱ्यात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता स्वराज्याच्या रक्षणासाठी गेली. ती दिंडी, तो छोटासा दरवाजा किती भाग्यवान ज्याच्या उंबरठ्याला साक्षात शिवरायांचे पाय लागले. व आपण किती करंटे की तो दरवाजा, तो उंबरठा देखील जपू शकलो नाही हे जाणवत असल्याने एकाच वेळी ह्या पवित्र ठिकाणी येऊ शकलो ह्याचा आनंद व येथील एकूण परिस्थिती पाहून दुःखसुद्धा वाटते. येथे आपण एकेकाळच्या बुरुजाचे अवशेष पाहू शकतो. हाच दिंडी दरवाजा लगत असणारा तटाचा संरक्षक बुरुज असावा अशी आपल्याला शक्यता सांगता येते. येथे आपण जेव्हा बारकाईने बघतो तेव्हा संपूर्ण तटबंदीवर आपल्याला वृक्षराजीची वाढ झालेली दिसते. हा अतिशय पावसाचा प्रदेश असल्यामुळे येथे प्रचंड प्रमाणात झाडी वाढते. या झाडांचीमुळे तटाच्या भक्कम चिऱ्यांच्या फटीत शिरून तटबंदीला अक्षरशः खिळखिळी करतात आणि हळूहळू ही तटबंदी कमकुवत होऊन पडून जाते. पुरातत्व विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे आपण ही स्थिती येथे राजदिंडीच्या परिसरात पाहू शकतो. तुम्ही जर बघितलं तर आपल्याला नक्की तटबंदी कुठे आणि झाडं कुठे हे देखील समजेनासं झालं आहे, इतकी येथे झाडं वाढलेली आहेत. लवकरच ह्या भागाची काळजी घेतली नाही तर हा भागही इतिहास जमा होण्याच्या मार्गावर आहे. पन्हाळ्याची ही प्राचीन कथा सांगता सांगता आता आपण आपल्या पुढील स्थलदर्शनाकडे येऊन पोहोचलो आहोत. पण हे स्थलदर्शन आता आपण पुढील एपिसोडमध्ये करणार आहोत. हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आपल्या प्रतिक्रियांद्वारे आम्हाला नक्की कळवा. हा व्हिडिओ आवडल्यास पन्हाळ्याचा पुढील उत्कंठावर्धक माहितीसाठी सबस्क्राईबचे बटन दाबून बेल नोटिफिकेशनवर क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या भागांचे नोटिफिकेशन आपल्याला मिळेल. महाराष्ट्राचा हा वैभवशाली इतिहास आपल्या मित्रपरिवाराला फॉरवर्ड करून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला नक्की मदत करा ही आमची नम्र विनंती. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.